पेंच व्याघ्र प्रकल्प नागपूर व धनेश फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमानाने जागतिक व्याघ्र दिनाच्या औचित्याने रन फॉर टायगर या स्तुप्त उपक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या उपक्रमात वन विभागांतर्गत येणाऱ्या बफर क्षेत्रातील व बफर क्षेत्राबाहेरील मुला मुलींनी उत्साहपणे सहभाग नोंदविला, तर उपक्रमात प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुला मुलींना पारितोषिक देऊन सत्कार करण्यात आले. तर कार्यक्रमाच्या अनुषंगाने रक्तदान शिबिराचे देखील आयोजन करण्यात आले होते. गेल्या 6 ते 7 वर्षापासून 29 जुलै रोजी जागतिक व्याघ्र दिनानिमित्त वन परिक्षेत्र सिल्लारी येथे बफर क्षेत्र व क्षेत्राबाहेरील युवक युवतींची दौड आयोजित करण्यात येते. यात सहभागी होणाऱ्या सर्व युवक युवतींना प्रमाणपत्र वितरित करण्यात आले, तर प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांक पटकावणाऱ्या मुलांना ट्रॉफी, प्रमाणपत्र व रोख रक्कम देऊन सन्मानित करण्यात आले. चित्रकला स्पर्धा, वेशभूषा स्पर्धा अशा वेगवेगळ्या प्रकारच्या स्पर्धा आयोजित करून तेथील प्रथम, द्वितीय व तृतीय क्रमांकाच्या मुलांना बक्षीस वितरित करण्यात आले. या आयोजित पुरुष वर्गाच्या दौड स्पर्धेत प्रथम क्रमांक पटकाविणारा कुमारी यश सोनगोंदे यांना रोख रक्कम 10,000 रुपये, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरविण्यात आले, तर द्वितीय क्रमांक कुमार स्वप्नील सोनगोंदे रुपये 5,000, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह, तर तृतीय क्रमांक कुमार आकाश परते ती रुपये 3,000, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन धनेश फाउंडेशनद्वारे गौरवण्यात आले. विजयशी हटवार, द्वितीय रजनी राऊत, तृतीय ऋषिका यादव यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र व स्मृतिचिन्ह देऊन गौरवण्यात आले. बफर क्षेत्रातील विजेते राजन यादव यांना रोख रक्कम, प्रमाणपत्र, स्मृतिचिन्ह देऊन गौरवले. तसेच चित्रकला स्पर्धेत विजेत्यांना स्टार ऑफ मंथ ठरणारे वन विभागातील कर्मचारी डी आर टी वाहन चालक, वेशभूषा स्पर्धातील प्रशंसनीय कार्य करणाऱ्याचे सत्कार करण्यात आले. स्वर्गीय धनेशजी गुप्ता यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ रन फॉर टायगर आणि धनेश फाउंडेशन असं एक कोलॅबरेशन करून आम्ही ही स्पर्धा आयोजित करतो आहे. गेल्या 6 वर्षापासून आम्ही ही स्पर्धा निरंतरपणे न चुकता करत आहोत. आणि या स्पर्धेचं विशेष म्हणजे बफर झोनमध्ये जे आसपास जे गाव येतात, या गावातील नवयुवकांना खेळाच्या प्रती एक नवीन काहीतरी प्रोत्साहन किंवा त्याच्यामध्ये काहीतरी खेळाच्या प्रती जी जागरूकता यावी, याकरिता आम्ही निरंतर हे कार्य